नमस्कार, मराठी रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे। मी आज तुम्हाला तांदळाच्या पिठाचे धापाटे करून दाखवणार आहे। त्यासाठी मी हे एक बाउल तांदळाचं पीठ घेतलं आहे, अर्धा बाउल गूळ घेतला आहे, किसून खोबरं किसून घेतलं आहे, ओलं खोबरं, ही वेलची पावडर आहे, चवीप्रमाणे मीठ आणि हे सफेद तीळ आहेत। प्रथम मी गूळ आणि खोबरं मिक्स करणार आहे। प्रथम एका भांड्यामध्ये मी एक खोबरं टाकणार आहे। गूळ आणि खोबरं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। चांगला हाताने मॅश करायचं आहे, चांगलं पाणी सुटेपर्यंत। गूळ अजिबात राहायला नाही पाहिजे, एक पण गुळाची ढिकळी। त्याच्यात थोडं आपण चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। गूळ किसून घ्यायचा, मग लवकर विरघळतो, त्यातून हाताला मिळालं तर हातानेच दाबून टाकायचं त्याला आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आणि ह्याच्यातच आपल्याला तांदळाचं पीठ भिजवायचं आहे। आपल्या आता मिक्स करून झालं आहे, त्यामध्ये वेलची टाकायची। थोडे तीळ टाकायचे। ही पारंपरिक रेसिपी आहे आणि आता आपल्याला लागेल तसं आपण पीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये। लागलं तर तुम्ही पाणी वापरू शकता थोडंफार, पण शक्यतो होता वेळपर्यंत खोबऱ्यातच आपल्याला ते पीठ भिजवायचं आहे। आणि जसं आपण वड्यांना गोळा करतो वडे करताना, तसा एवढा मोठा घट्ट असा गोळा करायचा आहे। हे पीठ आपले तयार आहे। तळणीसाठी तेल मी सांगायचं विसरले होते, कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवले आहे। आणि ह्याचे असे छोटे गोळे घ्यायचे, चांगले गोल करायचे। ह्याला पाण्यावर थापायचं नाहीये, तेलावर, नाही तर असेच हाताने थापायचे। आपण तेल तापलं आहे का बघूया। तेल आपलं अजून थोडं तापायला पाहिजे, ते टाकलेले पीठ वरती आलं की तेल तापलं समजायचं। तेल आपलं आता गरम झालं आहे। कोणतंही ताटबीट घेऊन असं आपण तेल लावायचं, याच्यावर पण आपण थापू शकतो, पाहिजे तर प्लॅस्टिकच्या पिशवीवर पण। आणि पाणी लावून थापायचं असेल तर आपण रुमालावर पण थापू शकतो। असे हे आपले धापाटे तयार आहेत। घ्यास एकदम मोठा नाही आणि एकदम लहान नाही, मध्यम आचेवर तळायचे आहेत।
एकदम तुम्ही स्लो करून तळले तर ते फुटणार। ही धापाटी थोडे दिवस राहतात, खराब होत नाहीत, तुम्ही बनवून ठेवू शकता। ही आजची धापाटी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्स मध्ये सांगा। माझी रेसिपी जरूर शेअर करा, कमेंट्स करा, लाईक करा आणि जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। तुम्ही माझी रेसिपी बघता हे मला माहीतच आहे, पण रेसिपी बघायच्या नादामध्ये कामाच्या घाईमध्ये लाईक करायचं राहून जातं, तर तुम्ही जरूर लाईक करा। तुम्ही रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते। थँक्यू।